नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। आमदार श्री विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते कल्याणच्या 12 गावात सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं भूमिपूजन। कल्याण पश्चिमेचे आमदार श्री विश्वनाथ भोईर यांनी गेल्या काही दिवसांपासून विकास कामांचा अक्षरशः सपाटा लावलाय। त्याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिमेच्या 12 गावात विविध कामांचं भूमिपूजन करण्यात आलंय। आमदार विश्वनाथ भोईर यांनी आपल्या आमदार निधीतून 20 लाख रुपये इतकी रक्कम 12 गावातील बुद्ध विहार ते मिरकुटे निवासस्थानापर्यंतच्या रस्ता कॉन्क्रीटीकरणासाठी उपलब्ध करून दिली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आली होती। या कॉन्क्रीटच्या रस्त्याने इथल्या नागरिकांना दरवर्षी भेडसावणारी खड्ड्याची समस्या आता कायम निकाली निघेल असा विश्वास यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केलाय। या भूमिपूजन सोहळ्यास उपशहर प्रमुख सुनील खारुक, माजी नगरसेविका सौ रजनीताई मिरकुटे, माजी नगरसेवक जयवंत भोईर, दिव्यांगजन सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार अशोक भोईर, विभाग प्रमुख अंकुश केणे, रामदास कारभारी भारत मिरकुटे, तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। प्रभाग क्रमांक 4 12 ते बुद्ध विहार ते गुरुनाथ मिरकुट यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीट रस्त्याचा शुभारंभ आपण केलेला आहे। आमदार निधीमधून ह्याला 20 लाख रुपये आपण दिलेले आहेत। मागे आपण मला वाटतं वर्षभरापूर्वी इथे जेव्हा उद्घाटन केलं तेव्हा या लोकांना आपण शब्द दिला होता की हा जो रस्ता तुमचा आहे हा रस्ता आम्ही करून देणार, आणि ते आम्ही आज आमचं वचन पाळलेलं आहे। या होते इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात।